निपाणी देवगड राज्यमार्गाच्या कामात राधानगरी तालुक्यातील भेजुडे येथील पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन रस्त्यात गाडली गेली आहे. रस्त्याच्या दुतर्फा पाईपलाईन घालून देण्याचं आश्वासन ठेकेदाराने देऊनही अद्याप पाईपलाईन घातलेली नाही. परिणामी भेजुडे गावाला पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकून आमरण उपोषण करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. ऐन पावसाळ्यात भेजुडे गावचा पाणी प्रश्न गंभीर झाल्याने ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी ठेकेदार यांची येत्या शुक्रवारी बैठक घेऊन पाईपलाईन घालण्याचा तोडगा काढण्याची मागणी करण्यात आली आहे. मागील 2 वर्षापूर्वी भेजुडे गावातील रस्ता कॉन्क्रीटीकरणाचं काम चालू करण्यात आलं होतं, परंतु ते काम आम्ही थांबवण्यात आलो होते. कारण आमच्या गावची जे पिण्याच्या पाण्याचा जो प्रश्न उद्भवणार होता त्या संदर्भात चर्चा करून ते काम चालू करा असं आम्ही त्यांना वारंवार सांगितलं होतं. चर्चा झाल्यानंतर आम्हाला त्या संबंधित ऑफिसने दोन्ही बाजूने पाईपलाईन घालून देतो हा शब्द दिला होता. परंतु अद्याप सतत आम्ही निवेदन देऊन आंदोलन करून देखील अद्याप 2 वर्ष झाले कुठल्याही प्रकारचं अजून भेजुडे गावात कामात सुरुवात केलेली नाही. त्यामुळे गावचा पाण्याचा प्रश्न जो आहे तो अत्यंत गंभीर स्वरूपाचा निर्माण झालेला आहे. आज मागील 8 दिवसापूर्वी देखील आम्ही निवेदन देऊन देखील आज कोणत्याही प्रकारचा जबाबदार अधिकारी आज येथे उपस्थित न राहिल्यामुळे शासकीय अधिकारी यादव साहेब यांच्या मध्यस्थीने परत शुक्रवारी बैठक लावण्यात येणार आहे. या बैठकीमध्ये ठोस निर्णय न झाल्यास संबंधित ऑफिसला घेराव घालून कुलूप घालण्यात येईल व आमरण उपोषण देखील करण्यात येईल. याबाबतचे निवेदन सरपंच प्रतिभा एकावडे, उपसरपंच दीपाली पोकम यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ यांनी दिले आहे. VPN साठी राधानगरीहून उत्तम पाटील.